सुरुवात तू केली ना इथे बसली होती या नाटकात मी आलोक नावाचं कॅरेक्टर करतोय. या नाटकातलं चॅलेंज मला असं आहे की हे एक्स्ट्रीमली रिअलिस्टिक नाटक आहे. तर म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये जर आपण खिडकीतून डोकावून बघितलं तर दोन माणसं एकत्र कसे राहतात, कसे चिडतात, इतकं खरं त्यांना वाटावं प्रेक्षकांना, किंवा ते त्यांच्या घरात आहेत लिटरली. कुठलंही नाटक किंवा असं त्यांना वाटलं नाही पाहिजे इतका फील देण्याचा प्रयत्न करायचा असं डिरेक्टरचं म्हणणं आहे. सो ते रिक्रिएट करणं तितका खरेपणा हे माझ्यासाठी ह्या पर्टिक्युलर भूमिकेसाठी प्रचंड चॅलेंजिंग आहे. सॅड सखाराम हे एक एक्सपेरिमेंटल नाटक आहे. त्याच्यामुळे सॅड सखाराम मी जसं म्हणालो दोघांचा बाज पूर्ण वेगळा आहे. या नाटकाचा फॉर्म पण वेगळा आहे. एक्स्ट्रीमली रिअलिस्टिक नाटक आहे. त्या नाटकामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्ममधून एकत्र झालेलं ते नाटक आहे. सो दोन्ही नाटकं वेगळी आहेत त्याच्यामुळे दोघांचे चॅलेंजेस वेगळे आहेत, पण दोन्ही इंटरेस्टिंग नाटकं आहेत त्यामुळे मला फार मजा येते. आता माझी रिसेंटली मी एक हिंदी मालिका करत होतो गुम है किसी के प्यार में. त्याच्यामध्ये मी एक ऑन ऑफ कॅरेक्टर करत होतो सुरुवातीला, निगेटिव्ह लीड होतो. सो आत्ता ह्या ॲट प्रेझेंट तरी सिरियल्स माझा, म्हणजे 2 महिन्यापूर्वी माझा ट्रॅक तो संपला त्याच्यातला. हिंदीमध्ये मी आत्ता एक माझी ॲज अ लीड एक फिल्म करतो आहे लवकरच, जसं मी पुढच्या महिन्यात शूट सुरू करतो आहे आणि काही इंटरेस्टिंग ऑपॉर्च्युनिटीज आहेत, लेट्स सी. सो डायट लग्न हे आमचं नाटक 9 तारखेला त्याचा शुभारंभाचा प्रयोग होतो आहे आणि खूप वेगळं नाटक आहे, सगळ्यांना रिलेट होणारं नाटक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही आमच्या नाटकाला या, तुम्हाला नाटक नक्की आवडेल ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो. थँक्यू.